पवित्र शास्त्राच्या अभ्यासामध्ये आपलं स्वागत आहे. वी वेलकम यू इन दिस बायबल स्टडी. आपण अभ्यास करत आहोत योहान कुशवर्तनाचा भाग 5. वी आर स्टडिंग द गॉस्पेल ऑफ जॉन पार्ट 5. आपण पाहिले की योहान कुशवर्तनाचा चौथा भाग देवाच्या पुत्राचे दुःख सहन आणि पुनरुत्थान विषयी सांगतो. वी हॅव सीन दॅट द फोर्थ पार्ट ऑफ गॉस्पेल ऑफ जॉन स्पीक्स द पॅशन अँड रेझरेक्शन ऑफ द सन ऑफ गॉड. प्रभू येशूला वधस्तंभावर खिळे असताना त्याच्या मुखातून 7 उद्गार उत्स्फूर्तपणे निघाले. While the Lord Jesus was being crucified, 7 words came out of his mouth spontaneously. पवित्र शास्त्रामध्ये 7 या संख्येस अनन्य साधारणत्व आहे, कारण ही संख्या पवित्र शास्त्रात पूर्णत्वाची संख्या समजली जाते. The number 7 has a unique significance in the scripture because this number is considered the number of perfection in the Bible. या 7 उद्गारांपैकी 3 उद्गार योहान कुशवर्तनात नमूद केले आहेत. 3 of the 7 sayings are quoted in the Gospel of John. या 3 पैकी पूर्ण झाले आहे या उद्गारावर या व्हिडिओत आपण मनन करणार आहोत. From these 3 sayings we will meditate on the saying it is finished through this video. मत्ते आणि मार्क कुशवर्तनात सांगितले आहे की येशूने मोठ्याने आरोळी मारून आपला प्राण सोडला. The Gospel of Matthew and Mark says that Jesus cried with a loud voice and gave up the spirit. ती आरोळी पूर्ण झाले आहे ही होती असे योहान आपल्याला सांगतो. John says that the cry was it is finished. पूर्ण झाले आहे हे शब्द फक्त योहान अध्याय 19 आणि वचन 30 मध्येच आढळतात. The words it is finished are found only in John 19:30. काय पूर्ण झाले? ती कोणती कामगिरी होती जी आता पूर्ण झाली होती? What was finished? What was this mission that was now finished? या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी पूर्ण झाले आहे या शब्दाबद्दल आपण थोडी माहिती पाहूया. Before answering this question, let's take a look at the word it is finished. पूर्ण झाले आहे हा ग्रीक शब्द टेटलेस्टाईचा अनुवाद आहे. It is finished is the translation of the Greek word tetelestai. ग्रीक संस्कृतीत टेटलेस्टाई हा शब्द कधी वापरला जात असे ते आपण प्रथम पाहूया. Let us see when the word tetelestai was used in Greek culture. टेटलेस्टाई या शब्दाचा पहिला उपयोग. The first use of the word tetelestai. धन्याने दिलेले काम पूर्ण झाले आहे हे सांगण्यासाठी एक सेवक टेटलेस्टाई हा शब्द वापरत असे. The servant used to use the word tetelestai to indicate that the work given by the master was completed. जेव्हा एक सेवक टेटलेस्टाई म्हणायचा त्याचा अर्थ धनी तुम्ही जे सांगितले आहे तेच मी केले आहे. That means master I have done exactly what you have told me. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की प्रभू येशूने स्वतःला रिक्त केले, म्हणजेच मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. The scriptures tell us that Lord Jesus made himself nothing by taking the very nature of a servant. Being made in human likeness. एक सेवक म्हणून देवपित्याने सोपवलेली कामगिरी प्रभू येशूने पूर्ण केली. He fulfilled the work entrusted to him by God the Father. दीनास स्वार्थ सांगण्याचे कार्य येशूने पूर्ण केले. He finished preaching the gospel to the poor. लोकांना जीवन देण्याचे काम त्याने पूर्ण केले. He completed the work of giving life to the people. त्याने पापात हरवल्यांना शोधण्याचे व तारण्याचे कार्य पूर्ण केले. He found and saved the lost ones. पित्याने जो प्याला त्याला दिला होता तो देखील त्याने प्राशन केला. He drank the cup the father had given him. पवित्र देव व मानव यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचे काम त्याने पूर्ण केले. He completed the work of reconciliation between holy God and sinful man. देव पित्याने जी कामगिरी प्रभू ईश्वर सोपवली होती ती त्याने पूर्ण केली होती आणि म्हणूनच पृथ्वीवरील त्याच्या जीवनाच्या शेवटी तो म्हणू शकला तेथले काही म्हणजे पूर्ण झाले आहे. He had accomplished the work that God the Father had entrusted to him and so at the end of his life on earth he could say it is finished. तेथले या शब्दाचा दुसरा उपयोग आपण पाहूया. Let us see the second use of the word tetelestai. कर्ज पूर्णपणे भरले गेले आहे हे दर्शवण्यासाठी टेटलेस्टाई हा शब्द पावतीवर देखील लिहिला जात असे. The word tetelestai was also written on the receipt to indicate that the debt had been paid in full. प्रभू येशूने वधस्तंभावर आपला प्राण देऊन मानवजातीच्या पापाचे सर्व कर्ज फेडले.
Lord Jesus paid the penalty of the sins of mankind by giving his life on the cross. त्याच्याशिवाय हे कर्ज कोणीच फेडू शकत नव्हते. Without him, no one would be able to repay the debt. त्याने आपल्याला मोल देऊन विकत घेतले. He bought us with a price. त्याने पापाच्या बंधनात असलेल्या मानव जातीला बंधन मुक्त केले. He freed the mankind from the bondage of sin. त्याने आपल्याला दंडाज्ञेपासून मुक्त केले आहे. He also set us free from condemnation. आणि म्हणूनच तो म्हणू शकला तेथलेस्ताई. And so he could say तेथलेस्ताई. तेथलेस्ताई या शब्दाचा तिसरा उपयोग आपण पाहूया. Let us see the third use of the word तेथलेस्ताई. एक कलाकार चित्र पूर्ण केल्यानंतर तेथलेस्ताई म्हणायचा. An artist would say तेथलेस्ताई after completing a picture. याचा अर्थ हे चित्र पूर्ण झाले आहे यात आता भर घालण्याची आवश्यकता नाही. This means that this picture is complete. There is nothing to be added. प्रभू येशूने देखील वधस्तंभावर असताना तेथलेस्ताई म्हणजे पूर्ण झाले आहे अशी घोषणा करून मानव जातीच्या तारणाचे चित्र पूर्ण झाल्याचे संकेत दिले. Lord Jesus also proclaimed tetelestai, that means it is finished, while on the cross, indicating that the picture of salvation of human race is complete. त्याच्या पूर्ण केलेल्या कार्यात आता मुळीच भर घालण्याची आवश्यकता नाही. There is no need to add to his accomplished work now. त्याने देवाचा कोकरा बनून जगाचे पापहरण केले. He became the Lamb of God and took away the sins of the world. जेव्हा येशू वधस्तंभावर टांगला होता तेव्हा तोच कोकरा व तोच मुख्य याजक होता. When Jesus hung on the cross, he was both the Lamb and the High Priest. येशूने कायमचे पाप काढून टाकण्यासाठी स्वतःचे रक्त अर्पण केले. Jesus offered his own blood for the permanent removal of sin. त्याने अंतिम अर्पण केले. He made the ultimate sacrifice. पुष्कळांच्या मुक्तीसाठी त्याने आपला जीव खंडणी म्हणून अर्पण केला. He gave his life as a ransom for many. हे अर्पण इतके परिपूर्ण होते की यानंतर पापाच्या क्षमेसाठी कोकऱ्याच्या रक्ताची पुन्हा गरज भासणार नव्हती. This offering was so perfect that the blood of the lamb would no longer be needed for the forgiveness of sin. देह धारण केलेल्या देवाशिवाय असं अर्पण करणे कोणालाही शक्य नव्हते. It was not possible for anyone to offer such a sacrifice without the incarnate God. त्याने त्याचे काम पूर्ण केले आणि त्याचा परिणाम आज व युगानुयुग कायम असणार आहे. He has accomplished his work and its effect will last forever. आता आपल्याला केवळ त्याने केलेल्या कार्यावर व त्याचा विश्वास ठेवायचा आहे. Now all we have to do is to believe in him and his work. आपण आपल्या अपराधामुळे मूर्त झालेले असतानाही देवाने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले असं शास्त्र सांगते. Even though we were dead because of our transgressions, God made us alive with Christ because of his unconditional love for us. आपण पाहिले की प्रभू येशूने आपली कामगिरी पूर्ण करत पूर्ण झाले अशी विजयाची आरोळी मारली. We have seen the Lord completed his accomplishment and shouted, "It is finished." काय आपण आपल्या जीवनाच्या शेवटी तेथलेस्ताई असे म्हणू शकणार काय? Can we say tetelestai at the end of our life? संत पौल आपल्या जीवनाच्या शेवटी म्हणू शकला, जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. Saint Paul could say at the end of his life that I have fought the good fight, I have finished the race, I have kept the faith. प्रियांनो, आपल्या सगळ्यांची धाव वेगळी आहे आणि आपण प्रत्येकाने आपली धाव संपवायची आहे. We all run the different race. Each of us must finish the race. आणि एक दिवस जेव्हा आपण आपल्या प्रभूला भेटू तेव्हा तो नक्कीच आपल्याला म्हणेल, शाबास भल्या व विश्वासू दासा. And one day when we meet our Lord, he will surely say to us, "Well done, good and faithful servant." देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमचा विश्वास आहे की तुम्ही आशीर्वादित झाला आहात. And God bless you. We believe that you have been blessed. कृपया खाली दिलेली प्रश्नपत्रिका सोडवायला विसरू नका. Don't forget to solve the question paper given in the description.